नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्ही बघतच आहे, आम्ही आता एक्सप्लोअर करत आहे उत्तर भारत. आणि आत्ता पोहोचलेलो आहे आम्ही अमृतसरच्या रेल्वे स्टेशनला. आणि आता इथून आम्ही हॉटेलवर जाणार, आवरणार, फ्रेश होणार आणि त्यानंतर आम्ही गोल्डन टेम्पलकडे जाणार. आणि आत्ता आम्ही रिक्षानी गोल्डन टेम्पलकडे जाणार आहे. हॉटेलपासून थोडंसं लांब आहे त्यामुळे आम्ही रिक्षा केलेली आहे. आणि रिक्षा इथल्या रिक्षामध्ये बसण्याचा एक आनंद वेगळाच आहे. इकडच्या रिक्षा वेगळ्या आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या रिक्षापेक्षा, त्यामुळे आम्ही रिक्षामध्ये खूप एन्जॉय केला. आणि आता पोचलो आहे आम्ही अमृतसरच्या गोल्डन टेम्पलच्या बाहेर. रिक्षावाल्याला पैसे दिले आणि आता आम्ही इथून रिक्षा स्टॉपपासून पुढे एक टांगा असतो ना, तो बैलगाडी टाईप करणार आहे. हे बघा, इथं सगळा माहोल झालेला आहे पंजाबचा. दिसतच असेल सगळ्यांनी डोक्याला बांधलेला आहे. आणि आत मंदिरात डोक्याला बांधल्याशिवाय, डोक्यावर पदर घेतल्याशिवाय किंवा ओढणी घेतल्याशिवाय एंट्री अजिबात नाही. जर डोक्यावरचं पडलं तर ते तुम्हाला येऊन सांगतात. आणि विदाऊट डोक्यावर घेता फोटो काढला तरी ते फोटो व्हिडिओ डिलीट करायला लावतात. हे आम्ही अनुभव घेतलेला आहे, त्यामुळे तुम्हाला मी सांगत आहे की डोक्यावर पदर वगैरे न घेता अजिबात तिथं जायचं नाही. फोटो व्हिडिओ तर करायला अलाउड नाहीच आहे डोक्यावर पदर वगैरे नसताना. आणि इथून थोडंसं चालत गेल्यानंतर टांगावाला असतो, घोडेवाले टांगेवाले असतात. आणि तिथून आम्ही हा घेतलेला आहे टांगा. आणि यामध्ये बसायची पण एक इच्छा पूर्ण झाली आमची. याच्या आधी आम्ही बसलो नव्हतो आणि खूप मज्जा केली यामध्ये पण बसून आम्ही. आणि हे बघा, आजूबाजूचा परिसर किती सुंदर आहे आणि इतका क्लीन आहे ना, असं वाटतच नाही की इंडियामध्ये आहे आपण. एवढा क्लीनलीनेस आहे त्या मंदिराच्या आजूबाजूला, गोल्डन टेम्पलच्या आजूबाजूला, किंवा बाहेरचा जो माहोल आहे तिथं पण एकदम क्लीन, अगदी क्लीन आहे. वातावरण क्लीन आहे पण ऊन इतकं होतं ना, त्यामुळे जरा त्रास झाला उन्हाचा. पण तिथं बघा, पुढे टांग्यातमध्ये बसलेलो आम्ही. पण किती हे कष्टाचं काम आहे टांग्यात बसून जरी घेऊन जाणं लोकांना. हे बघा, सगळे इथे फोटोशूट करत आहेत. हा पण छान आहे शॉवर. हे बघा पुढं किती छान वातावरण आहे. आणि आता आम्ही पोचलेलो आहे गोल्डन टेम्पलच्या जवळ. आणि हे गोल्डन टेम्पल बाहेरून इतकं सुंदर दिसतं ना, असं वाटतं बघतच बसावं. हे बघा तुम्ही आता सगळे पुढे व्हिडिओ बघालच गोल्डन टेम्पलचे. हा पूर्ण बाहेरचा एरिया इतका मोठा आहे ना, इथं बाहेरच चप्पल काढायची सोय आहे. बॅग पर्स सगळं बाहेरच ठेवून जायचं, इथंच लॉकरला ठेवायचं आणि आतमध्ये जायचं. बाहेरच जर तुमच्याकडे ओढणी असेल तर ओढणी डोक्यावर घ्यायची, नाही तर ते ऑरेंज कलरचा स्कार्फ देतात, ते स्कार्फ घेऊन डोक्याला बांधायचं आणि आतमध्ये जायचं. आणि आतमध्ये जाता जाता पाण्यात पाय डुबवून जाण्याची मज्जा खूप वेगळी आहे. हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे, पाय पाण्यात डुबवायचे आणि आतमध्ये जायचं. हे अजून बाहेरचाच एरिया आहे. बघा, प्राचीन शनिदेवचं मंदिर पण याच ठिकाणी आहे, हे माहिती नव्हतं, हे आत्ताच माहिती झालं. आता लॉकर आहेत, बगेज आणि आपलं चप्पल इथं ठेवायचं. इथं गर्दी पण भरपूर आहे आणि मे महिना असल्यामुळे गर्दी खूप आहे. हे बघा, आता आम्ही चप्पल वगैरे ठेवलेलं आहे. आणि आता आणि ऊन लागायला नको म्हणून असं त्यांनी वरती मांडवसुद्धा घातलेला आहे. हे बघा, या ठिकाणी पायाला गरम लागेल म्हणून मांडव घातलेला आहे. पट्ट्या पण हंतरलेल्या आहेत. आणि थोड्याच वेळात पुढे गेल्यानंतरही गार पाणी आपलं असतं ना, नॉर्मल पाणी, आणि पाय धुवायचे आणि आतमध्ये जायचं. हे तुम्हाला आता दिसेलच. हे बघा किती सुंदर दिसतं पाय पाण्यात बुडवून जायचे, मस्त एकदम. आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर पण एकदम भारी वाटतं. हे बघा, आता आम्ही आलेलो आहे आत गोल्डन टेम्पल. माझी खूप इच्छा होती गोल्डन टेम्पल बघायची आणि ती पूर्ण झालेली आहे. हे बघा किती लोक आनंद घेत आहेत,
सगळ्यांच्या डोक्यावर तुम्हाला पदर दिसेल, ऑरेंज कलरचं ते स्कार्फ बांधलेला दिसेल. काढले 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 इकडे.